नमस्कार, मी तेजश्री, खाद्यप्रेमी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचंच मनापासून स्वागत करते. आज आपण चौपट फुलणारा आणि कोणत्याही यंत्राचा वापर न करता अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने परफेक्ट प्रमाण वापरून पीठ तयार करण्यापासून ते पापड तयार होईपर्यंत हे नागलीचे पापड कसे बनवायचे याची स्पेशल रेसिपी बघणार आहोत. रेसिपी अगदी सोपी आहे आणि मी देखील कमीत कमी वेळेत झटपट कसे हे पापड बनवता येईल हे सांगितले आहे, त्यामुळे रेसिपी पूर्ण बघा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. त्याकरता मी या ठिकाणी 1 किलो नागली घेतलेली आहे, यालाच नाचणी सुद्धा म्हणतात. आता ही पहिले आपण स्वच्छ धुवून घेऊयात, कारण नागलीमध्ये खूपच बारीक रेती आणि धूळ असते. त्याकरता यामध्ये पाणी टाकायचं आणि हातांनी ही व्यवस्थित चोळून धुवायची. तर साधारणतः ही 2 ते 3 पाण्यांनी धुवावी लागते. तर बघा, 2 ते 3 वेळेस ही नागली मी एकदम स्वच्छ अशी धुवून घेतली आहे. आता नागली बुडून वरती 1 इंच भर पाणी येईल इतपत पाणी टाकायचे आणि ही नागली आपण झाकण ठेवून रात्रभर भिजवून घेऊयात. मी नागली रात्रभर भिजवून दिली आहे. तर बघा, अशा पद्धतीने यावर आंब आली आहे. ती पहिले आपण स्वच्छ करून घेऊयात, म्हणजे यातील संपूर्ण पाणी मी पहिले काढून टाकलं. आता पुन्हा एकदा यामध्ये चांगलं पाणी टाकलंय. एका साईडला दुसरीकडे गाळणी घेऊन त्यावरती एक पातळ कपडा अंथरलाय. आता ही नागली व्हिडिओ दाखविल्या पद्धतीने एकदम मस्त अशी रोळवून घ्यायची आहे. यामुळे नागलीमध्ये जर काही रेती असेल तर ती खाली तळाला जाऊन बसेल. नागलीवरून हात फिरवल्यानंतर वरच्या साईडला जी नागली येते ती फक्त काढून घ्यायची. तर बघा, यामध्ये किती जास्त रेती होती ती मी आता स्वच्छ करून घेतली आहे. आता ही नागली आपण याच कापडामध्ये व्यवस्थित गुंडाळून बांधून ठेवणार आहोत, साधारणतः 10 ते 12 तास. यामुळे नागलीला छान असे मोड येतात. जर तुम्हाला नागलीला मोड आणायचे नसतील तर अशाच पद्धतीची नागली डायरेक्ट तुम्ही वाळून ती दळून आणू शकता, पण मी याला मोड आणणार आहे. 10 ते 12 तास झाले आहेत आणि बघा, नागलीला काय मस्त असे मोड आलेले आहेत. यामुळे नागली खाण्याकरिता जास्त पौष्टिक तयार होते. आता ही आपल्याला सावलीतच 1 ते 2 तासांकरिता वाळवून घ्यायची आणि नंतर मग चक्कीमधून दळून आणायची आहेत. नागली थोडीशी सुकल्यानंतर मी ती चक्कीमधून दळून आणली आहे. तर बघा, अशा पद्धतीचं पीठ या ठिकाणी तयार झालं. आता यामध्ये भरपूर प्रमाणात कोंडा असतो, त्यामुळे मी एका कापडाने हे पीठ चाळून घेते. याच पीठाला नाचणी सत्व देखील म्हटलं जातं, जे बाळाला पेज स्वरूपात बनवून खाऊ घातलं जातं. तर बघा, एवढा माझा हा कोंडा शिल्लक राहिलाय, तो मी आता बाजूला काढून घेते आणि उरलेलं पीठ देखील याच पद्धतीने चाळून घेते. हा कोंडा तुम्ही पुन्हा एकदा चक्कीमधून दळून आणू शकता आणि या नागलीच्या पीठामध्ये गाळून वापरू शकता. आता पीठ माझं गाळून झालंय. तर बघा, एकदम मस्त असं बारीक अशा पद्धतीचं आपलं पीठ तयार झालं, ते मी एका पातेल्यामध्ये काढून घेतलंय. तर एवढं माझं हे पीठ भरलंय. तुम्ही हे पीठ 3 महिन्यांपर्यंत असंच स्टोअर करू शकता आणि जेव्हा वेळ मिळेल त्यावेळेला पापड बनवू शकता. आता पापड बनवण्यासाठी मी या ठिकाणी काही मसाले घेतलेत. तर 3 चमचे जिरे आणि ओवा याची पूड घेतली आहे, यामुळे पापडांना टेस्ट मस्त येते. 2 मोठे चमचे पांढरे तीळ घेतलेत, 1/2 चमचा हिंग, 1 चमचा मीठ आणि 1/2 ते 1/2 चमचा पापड खार घेतलाय, यामुळे पापड छान फुलतात. आता गॅसवर मी एक जाडबुडाचं पातेलं ठेवलंय. त्यामध्ये आपण ज्या पातेल्याने पीठ मोजलं होतं त्याच पातेल्याने एक पातेलं भरून पाणी आणि वरती 1 ग्लास पाणी असं प्रमाण घेतलंय. या पाण्याला आता आपण एक उकळी काढून घेऊयात. आता यामधील आपण जे वरती 1 ग्लास पाणी टाकलं होतं ते पुन्हा काढून घेऊया, कारण या ठिकाणी परफेक्ट पाण्याचं प्रमाण म्हणजे जेवढं तुमचं पीठ आहे तेवढंच पाणी घ्यायचंय. पण काही वेळेला नागली जर जुनी असेल तर थोडंसं एक्स्ट्राचं पाणी लागू शकतं, त्यामुळे आपल्याला हे गरम पाणी थोडंसं ठेवायचं आहे. आता यामध्ये मगाशी जे सर्व मसाले घेतलेले होते ते टाकून द्यायचे, सोबतच 1 चमचा कच्ची बडीशेपची पावडर घेतलीये, ही टाकणं पूर्णतः ऑप्शनल आहे. सोबतच 2 पळी तेलही टाकूयात, तेलामुळे पापडांना चकाकी छान येईल. आता आपल्या या अदनाला पुन्हा एकदा छान अशी उकळी आली आहे. आता यावेळेला आपल्याला गॅस कमी करायचा आहे. लक्षात ठेवा, यावेळेला गॅस कमीच असावा. आता लगेचच यामध्ये आपण गाळून घेतलेलं पीठ टाकूयात, 1 पातेलं भर. पीठ टाकल्यानंतर लाटण्याने या पीठावरती अशा पद्धतीने होल तयार करून घेतले, यामुळे आपल्या पीठामध्ये जास्त गुठळी तयार होत नाही आणि ते पीठ हटायला देखील छान पडतं. यावर झाकण ठेवून द्यायचंय आणि जोवर आपलं खालचं पाणी या पीठावर पूर्ण येत नाही तोपर्यंत झाकण काढायचं नाही. बघा, पूर्ण खालचं पाणी या पीठावर आलं त्यावेळेला मी झाकण काढून घेतलंय. आत्ता आपण हे पीठ लाटण्याने हटवून घेऊयात.
जर तुमच्याकडे छोटा चाटू असेल तर तो देखील तुम्ही या ठिकाणी वापरू शकता, पण मला हे लाटण्याने घेरणं सोपं पडतं। बघा, आपलं पीठ छान असं घेरून झाल्यानंतर आता लाटणं हे आपल्याला क्लीन करून घ्यायचंय। तर गार पाण्यामध्ये हात बुडवून घ्यायचा आणि नंतर तो पुसून घ्यायचा। तर बघा, आपलं मस्त असं पीठ या ठिकाणी तयार झालंय। आता या ठिकाणी माझी एक शूटिंग गहाळ झाली, ती म्हणजे या पीठावरती आपल्याला ओला नॅपकिन अंथरून द्यायचा आहे, मग त्यावर झाकण ठेवायचंय आणि कमी गॅसवरती हे पीठ आपल्याला 10 ते 15 मिनटं वाफवून घ्यायचं। यामुळे आपलं पीठ छान असं मऊसूत तयार होतं आणि शिजलं देखील जातं। एक साधारणतः 15 मिनटे झाली आहेत आणि बघा, या पद्धतीने मी हे पीठ झाकून ठेवलं होतं, यावर नॅपकिन ओला करून टाकला होता, तो नॅपकिन मी काढून घेतलाय आणि हे उलटण्याने जे पीठ आहे ते पुन्हा एकदम मिक्स करून घेते। जर तुमचं पीठ अशा पद्धतीचं एकदम मस्त असं मऊसूत दिसत नसेल तर तुम्ही हे पीठ पुन्हा एकदा व्यवस्थित हलवून झाकून 1-2 ते 3 मिनटे वाफ काढून घेऊ शकता। पण माझ्या पीठाचा कलरही चेंज झालाय आणि ते मऊसूतही झालंय। आता हे मी गॅसवरून खाली काढून घेते। बघा, आपलं मस्त असं पीठ या ठिकाणी तयार झालंय, कलर देखील एकदम छान आलाय आणि चकाकीही मस्त आलीये। आता हे पीठ आपल्याला व्यवस्थित मळून घ्यायचंय, तर त्याकरता मी या ठिकाणी एक प्लास्टिकची पिशवी घेतली आहे। हे पीठ आपल्याला जोपर्यंत गरम आहे तोपर्यंतच मळून घ्यायचं असतं। तर बघा, या पिशवीमध्ये हे पीठ संपूर्ण टाकल्यानंतर ते अशा पद्धतीने आपल्याला मळून घ्यायचंय। जर या पद्धतीने तुम्ही हे पीठ मळलं तर या पिठामध्ये अजिबात गुठळी राहत नाही आणि महत्त्वाचं कारण म्हणजे आपल्या पापडांना अजिबात क्रॅक्स जात नाही। बऱ्याच जणांचं म्हणणं असतं की पापड वाळताना त्याला क्रॅक्स जातात, ते फाटतात, तर असं अजिबात होणार नाही। बघा, आपलं पीठ मी हातांवरती गोल उंडा करून दाखवतीये, पिठाला अजिबात क्रॅक जात नाहीये, एकदम मस्त असं मऊसूत पीठ तयार झालंय। असंच पीठ तुमचंही तयार व्हायला हवं। आता या लाट्या तुम्ही एक खटीसुद्धा पहिले तयार करून घेऊ शकता आणि नंतर पापड बनवू शकता, पण मी आता लगेच तुम्हाला पापड बनवून दाखवते। त्याकरता एक प्लास्टिकची पिशवी घेतली, याला थोडंसं तेल लावून घेतलंय। ज्या साखर शेंगदाण्यासाठी पिशव्या येतात ना, तीच पिशवी मी फाडून घेतली। याऐवजी तुम्ही बटर पेपर सुद्धा वापरू शकता। आता त्यावर मी एक पापडाची लाटी ठेवली आहे आणि ती या पद्धतीने हातांनी पसरवत चालली आहे। जर तुमच्याकडे पापड यंत्र असेल तर पापड यंत्राने सुद्धा हे पापड तयार करून घेऊ शकता, पण ज्यांच्याकडे पापड यंत्र नाही आहे त्यांच्याकरिता ही पद्धत अगदी सोपी आहे आणि कमीत कमी वेळेमध्ये सुद्धा हे पापड मस्त असे तयार होतात आणि अगदी छान असे पातळ तयार होतात। बघा, अगदी मस्त असा माझा पातळ असा पापड तयार झालाय। तो सुकवण्याकरिता मी या ठिकाणी एक प्लास्टिक शीट खाली अथरले, त्यावर हा पापड सुकायला टाकणार आहे। तुम्ही या ठिकाणी एखाद्या कॉटनच्या कपड्याचाही वापर करू शकता। पुन्हा एकदा दुसरी पद्धत दाखवते, त्याकरिता नवीन एक पापडाची लाटी घेतली आहे, पोळपाट आणि लाटणं घेतलंय आणि लाटण्याने हे पापड मस्त असे लाटून घेते। या पद्धतीचे पापड हे एकदम मस्त असे मोठ्या आकारात लाटले जातात। पापड मोठ्या आकाराचे असले की मग ते तळण्याचीही गरज पडत नाही, आपल्याला हवं तेव्हा आपण भाजून सुद्धा खाऊ शकतो। त्यामुळे जर तुमच्याकडे पापड यंत्र नसेल तर या दोन पद्धतींपैकी कोणतीही पद्धत तुम्ही वापरू शकता। हा देखील पापड आपण प्लास्टिकच्या शीटवर सुकायला टाकूयात। बघा, किती मस्त मोठ्या आकारात आणि पातळ स्वरूपात आपले पापड इथे तयार होत आहेत। याच पद्धतीने मी उरलेले सुद्धा पापड बनवून घेते। तर बघा, सध्याला मी 1/2 किलो नागलीचे पीठ घेतले होते आणि तेवढ्यामध्ये माझे एवढे पापड तयार झालेले आहेत। हे पापड मी जरा वेळ उन्हात सुकायला टाकले होते, आता हे मी पलटवून दुसऱ्या साईडने देखील वाळून घेते, म्हणजे मग आपले पापड पटकन सुकले जातात। तुम्ही बघू शकता या पापडांना किती छान असा कलर आलेला आहे, चकाकीसुद्धा आलेली आहे आणि अजिबात पापड कुठेही फाटलेला नाही आहे। आता हे आपण 2 दिवस मस्त असे उन्हामध्ये कडक स्वरूपात वाळवून घेऊयात। 2 दिवसांनंतर माझे मस्त असे पापड तयार झाले आहेत। बघा, काय मस्त कलर आलेला आहे आणि अजिबात पापडसुद्धा कुठेही फाटलेला नाही आहे किंवा मग तुटलेला नाही आहे। आता हे पापड मी तुम्हाला तळून दाखवते। त्याकरिता कढाईमध्ये अगोदरच तेल हे गरम व्हायला ठेवलेलं होतं। तेल चांगलं गरम व्हायला हवं, म्हणजे मग पापड टाकल्यानंतर तो लगेचच फुलून वरती यायला हवा। आता यामध्ये मी एक नागलीचा पापड टाकते आणि बघा, काय मस्त असा आपला हा पापड चौपट फुललाय, कलर देखील अगदी सुरेख आला आणि दिसतानाच हा किती खुसखुशीत असेल हे समजतंय। सेम पद्धतीने मी आणखी एक पापड तुम्हाला तळून दाखवते।
हा काय मस्त, बघा एकदम मस्त हा फुलला जातोय. यावर्षी तुम्ही देखील माझ्या पद्धतीने हे नागलीचे पापड नक्की बनवून बघा. तुम्हाला आजची ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात तुमच्याच आवडत्या एका नवीन आणि सोप्या रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.